संघाचे संघटना कॉल देत आहेत, एवन जोडी असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु सरपंच उपसरपंच चषक आलेला आहे, म्हणजे हा नाणं जय बुलंद आमनेपाडा या संघाच्या बाजूने जात असताना मी सोमनाथजी काकडे जो आपण आम्हाला शेतबे पुरस्कृत केलेला आहे तोच आपल्या शुभ असते आपण विनिंग संघटनेला या ठिकाणी वितरित करावं. आणि या विनंती असेल की आपण जाऊन आता मात्र व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपली स्पर्धा आहे, जास्त काही प्रश्न विचारणार नाही आहे. परंतु ज्याप्रमाणे या स्पर्धेचं तुम्ही नियोजन केलेलं आहे आणि ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कधी आली आणि तुम्ही ही स्पर्धा किती दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न केला? मागील एक महिना झाला आम्ही याचे आयोजन नियोजन करत आहे. एक महिन्यापासून आमची पूर्णपणे तयारी चालू होती आणि नक्कीच आमचा उद्देश स्पर्धेचा हाच होता. ग्रामीण भागात जो क्रिकेट आहे आपण जो खेळतो आहे, क्रिकेट हा निव्वळ आपला ग्रामीण भागात खेळला जातो, सगळ्यात जास्त सिटीपेक्षा ग्रामीण भागात खेळला जातो. या स्पर्धेतून आम्ही एकच गोष्ट दाखवणार आहे की ग्रामीण भागातील जेवढे प्रोपरायटर आहेत त्यांनाच तुम्ही प्राधान्य देणार. आणि आमच्या आयोजनामध्ये तुम्ही बघू शकता जेवढे पण लाईव्ह आले आहेत, कॉमेंटेटर आहेत, बॅट्स आहेत, मॅन ऑफ द मॅच आणि जेवढे पण ग्राउंडचे आयोजन वगैरे झाले सगळं आम्ही जे स्थानिक प्रोपरायटर आहेत त्यांनाच दिले. आणि या स्पर्धेचा पूर्णपणे आमचा उद्देश हाच आहे की त्यांना पूर्ण प्राधान्य देण्यात येईल. आमचं ही स्पीच जी तू आता दिली ती मात्र तू सोनाराच्या स्पर्धेमध्ये सुद्धा दिली होती. परंतु निलेश, याच्या पाठीमागचा तुझा स्वतःचा हेतू का आहे नक्कीच आम्हाला जाणण्याचा काही या ठिकाणी आम्ही जाणू शकतो तुझ्याकडून? हेतू म्हणजे हाच आहे की मागच्या वर्षी जेवढे पण स्पर्धा इकडे आयोजन झाले आपल्या भिवंडी ग्रामीणमध्ये त्यातमध्ये टी शर्ट, जर्सीज, बॅट आम्ही जेवढे पण आपले ग्रामीण प्रोपरायटर होते, पण यावर्षी जे एक लाट आलेली आहे की ती पूर्णपणे ग्रामीण जेवढे पण क्रिकेट संघ आहेत त्यांना जर्सीचा असो किंवा बॅट्स असो कोणतीही गोष्ट असो तो एक मोनोपोली ब्रँड आहे त्याच्याकडेच आपण पूर्ण आकर्षित झालेलो आहे. आणि ग्रामीण जे प्रोपरायटर आहे पूर्णपणे हदबळ झालेले आहेत. मागील हंगामामध्ये बघितलं 2 वर्षाच्या आधी लाईव्हवाले सुद्धा एकदम आपले जवळचेच होते सगळे, होतं ते लाईव्हवाले आता दिसतसुद्धा नाही आहेत. तसेच झाले बॅट्समध्ये पण आपण बघू स्पेसिफिक एक ब्रँड आहे, बॉलमध्ये पण एक स्पेसिफिक ब्रँड आहे, तोच आपण एक मोनोपोली करून बसलेला आहे. आणि इथे सध्या माझ्या ज्या आयोजन आम्ही जे आयोजन केलेलं आहे हे पूर्णपणे ग्रामीण भागाचे प्रोपरायटर आहेत त्यांनाच आम्ही संधी देणार आहे. आणि मुरबाडमध्ये देखील आपण बघू शकतो ते चषकमध्ये त्यांनी सुद्धा तेच सांगितलेलं त्यांनी का ग्रामीण जे प्रोपरायटर आहेत त्यांना तुम्ही संधी द्या. माझ्या या आयोजनामध्ये हेच हेतू आहे की तुम्ही जेवढे पण ग्रामीण भागातील जेवढे लोक आहेत ना त्यांना तुम्ही संधी द्या, ते पुढे जाऊ द्या. आपला माणूस जेव्हा मोठा होईल ना तेव्हा आपल्याला समाधान मिळेल. क्या बात आहे. तर एकदा संघटक निलेशकडे जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही, कारण त्याच्या पाठीमागचा हेतू तुम्हाला मित्रांना नक्कीच कळालाच असेल. तर नक्कीच दोन्ही संघटना ऑल दी बेस्ट. नाण्यापैकीचा कौल जय भोलेनाथ आमने